नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड। ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह। देगलूर महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा। देगलूर अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रुग्णसेवा मंडळ देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। महिला दिनाच्या औचित्याने महिला आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. शोभा भोमे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. गीता रेखावार, पॅथॉलॉजिस्ट डॉ. गीता बालुरकर, भूल तज्ञ यांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळाले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य माननीय देवेंद्र मोतेवार, उपप्राचार्य डॉ. अनिल चित्रावार, IQAC समन्वयक डॉ. लक्ष्मण कुमार सुदाम उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर महिला सन्मानाची शपथ प्राचार्यांनी सर्वांना दिली। या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापिका व महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। या कार्यक्रमास डॉ. बालाजी कतुरवार, डॉ. विठ्ठल जंबाले, डॉ. संतोष एरावार, प्राध्यापक अब्दुल रहीम डांगे, डॉ. राजेश्वर दुडुकनाळे, डॉ. विनय भोगले, डॉ. नीरज उपलंचवार, प्राध्यापक साई आकाश रोटे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शेख परवीन यांनी केले व आभार प्राध्यापिका मंदाकिनी बिरादार यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश काशिदे, प्राध्यापक विनोद काळे व डॉ. वेंकट खंदकुरे यांनी विशेष परिश्रम घेतले। अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर हे महाविद्यालय केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नामांकित आहे। या अडत व्यापारी शिक्षण संस्थेने अनेक इंजिनियर डॉक्टर घडविले आहेत। देगलूर महाविद्यालय देगलूरचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्राध्यापक वर्ग कार्यरत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे त्यांचे एकमेव ध्येय असते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। Thank you.